नवी मुंबई नेटवर्क। मुंबई के कद्दावर नेता शिवसेना नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले के जन्मदिन को खास बनाते हुए उनके जन्मदिन को जनसेवा के दिन के तौर पर समर्पित करते हुए नवी मुंबई महिला जिला संपर्क प्रमुख और पूर्व ज्येष्ठ नगर सेविका दमयंती बब्बन सेठ आचरे के नेतृत्व में कुबेखेड़ने स्थित मरमियर बाल आश्रम में आश्रम के बच्चों को शैक्षणिक सेवा में आधार देते हुए स्कूल बैग किताबें पेंसिल जैसे शैक्षणिक साहित्यों का वितरण कर उन्होंने अपने सामाजिक दायित्वों का निर्वहन किया है। इस दौरान दमयंती आचरे के साथ एरोली विधानसभा क्षेत्र की महिला जिला संगठक शीतल कचरे विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे उप शाखा संगठक सीमा शिंदे विभाग संगठक सुनंदा ईर शेट्टी उप शाखा संगठक दीक्षा पानवर विभाग प्रमुख तेजस गोड़े शाखा प्रमुख सचिन सतपाल समाज सेवक जगन्नाथ सालुंखे उप विभाग प्रमुख प्रवीण मोरे धाना जी बिलारे कराड़ पद संस्था संचालक आतिश आचरे वैभव लक्ष्मी पद संस्था वाइस चेयरमैन अश्विन आचरे समाज सेवक शुभम कोकड़े आदि तमाम मान्यवर मौजूद रहे। बता दें कि दमयंती आचरे दशकों से कुबेखेड़ने में अपनी मजबूत राजनीतिक ताकत के लिए जानी जाती हैं। सामाजिक क्षेत्र में उनके उल्लेखनीय कार्यों की अनुपम छाप आज लोगों के हृदय में बसी है। यही कारण है कि इस दौरान सामाजिक उपक्रम के माध्यम से उन्होंने अपने नेता विजय चौगले को उनके जन्मदिन का अनुपम उपहार दिया है। इस दौरान इस कार्यक्रम में बच्चों के चेहरे की खुशी देख दमयंती आचरे बेहद अभिभूत नजर आई। आज अपने जिला प्रमुख सन्माननीय विजयजी चौगले साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून बनकुडे येथील अनाथाश्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप केलेलं आहे। त्यामध्ये स्कूल बॅग्स आहेत, नोटबुक आहेत, पेन आहेत आणि आपण ज्याप्रमाणे आमच्या जिल्हा प्रमुख शीतलताईंनी सांगितलं की कोणीही पदाधिकारी शिवसेनेचा असेल तर पहिलं त्यांनी सामाजिक भान जपलं पाहिजे आणि त्या माध्यमातून या वस्तूंचं वाटप केलेलं आहे। आणि आपल्याला ज्ञात आहे की कोपरखेड विभागामध्ये एक ज्ञानशूर व्यक्तिमत्व म्हणून माझे पती बबनशेठ आचरे मामा यांनी एक ज्ञानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा असा ठसा होता आणि त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या काहीतरी त्यांच्या पावलावर पाहून ठेवून त्यांच्या इतकं नाही परंतु थोड्या अंशी का होईना समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या माध्यमातून हे काम मी आज केलेलं आहे आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून पुढंच सुद्धा चांगलं काम करण्याची आपल्याला इच्छा निर्माण होते आणि हे काम करण्यासाठी माझ्या प्रभागातील सर्व पदाधिकारी महिला पुरुष या कामामध्ये सामील झालेला आहे आणि आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना नाटासाहेब असू देत किंवा चौगुले साहेब असू देत ह्या दोघांचं सांगणं असतं की तुम्ही अगदी कोणतंही मोठं काम नाही केलं तरी छोट्या छोट्या कामांचा एक खारीचा वाटा म्हणून तुम्ही जर काम केलं आणि ते समाजाला उपयोगी पडेल तर समाज देखील आपल्याकडे चांगल्या नजरेनं पाहत असतो आणि आपल्या कामाचं ते काहीतरी पोचपावती आपल्याला परत मिळत असते। म्हणून आपण आज ज्या या ठिकाणी म्हणजे बरेच वर्षभरामध्ये असे घरगुती देखील वाढदिवसाचे कार्यक्रम असतील तरी या आश्रमामध्ये अन्नदान वाटप असेल किंवा इतरही उपक्रम मी राबवित असते आणि मला खरोखर आज आनंद वाटत आहे की चौगुले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी जो हा कार्यक्रम केला आणि जसं आपण पाहतो की माणसाच्या मूलभूत तीन गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण ह्या देखील गरजा आहेत। आता जून महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यापासून नवीन वार्षिक शालेय वर्ष चालू होत आहे आणि या मुलांना ह्या शालेय वस्तूंचा नक्कीच उपयोग होईल आणि त्यांचा आनंद किंवा त्यांचे आशीर्वाद आमचे चौगुले दादासाहेब यांना मिळतील आणि त्यांना देखील त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठी मोठी पदे भूषवतील अशी इच्छा मी व्यक्त करते। वही शीतल कचरे ने भी अपनी भावनाएं व्यक्त करते हुए दमयंती आचरे के इस अनोखे उपक्रम की सराहना की। नवी मुंबईचे लाडके जिल्हा प्रमुख
आणि वडार समाजाचे अध्यक्ष माननीय विजयदादा चौगुले यांचा 61वा वाढदिवस अख्ख्या नव्या मुंबईमध्ये अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे। रात्रीच मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन सदिच्छाही साहेबांना दिलेली आहे। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सदिच्छा दिलेली आहे। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम केलेले जात आहेत। तसेच आज आमच्या जिल्हा संपर्क प्रमुख माननीय दमयंती आचरे माजी नगरसेविका यांनी सुद्धा बाल मेमोरियल आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करून त्यांना एक सांस्कृतिक जोपासना सामाजिक जोपासना करत इथे चौगुले साहेबांचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो। खरं पाहायला गेलं तर आम्हाला शिवसेनेची शिकवण आहे की कुठलाही कार्यक्रम असला तरी तो पहिल्यांदा सामाजिक भान जोपासलं जावं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच वारसा घेऊन आम्ही सर्वच कार्यकर्ते चालत आहोत। आज त्याचाच प्रत्यंतर आपल्याला इथे येत आहे। ब्यूरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क।